त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मधून पहिला चौकार. पहिला चेंडू चांगला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आक्रमक रूप धारण केलं आसिफने. तिसरा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र कव्हर रिजन मध्ये खेळाडू आहे. पाहूया जेल होतोय का. हा जेल सुटतोय, हा जेल सुटतोय आणि आसिफ सारख्या फलंदाजाचा हा जेल सोडलाय. हा जेल किती महाग पडेल येणारी वेळ सांगेल. किंग्स माडा म्हणजे नलपाडा परिसरातील हा संघ, त्याचप्रमाणे त्यांच्या समोर आरसीसी राबोडीतला हा संघ. चौसष्ट संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि 64 संघांमधून हे 8 टॉप 8 संघ तुमच्या समोर येत आहेत. पुढील चेंडू गौरवचा, बॅटची कडा घेतली, चेंडू विकेट किपर चांगल्या पद्धतीने अडवतो. यष्टी रक्षक निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 धावा. महेश जाधव ऑन स्ट्राईक. चेंडू झाले त्या षटकातील 4, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे 5. पुढील चेंडू पिकिट करण्याचा प्रयत्न होता कव्हर रिजन मध्ये, कोणती चूक करणार नाही. आता विकेटचा प्रथम पहिला झटका महेश बॅक टू पॅव्हिलियन. नवीन बॅटर महेश यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय अजिम. महेश खातं उघडलं नाही आणि पॅव्हिलियन मध्ये परतावं लागलं. पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्थिरावली आहे 5 या धावसंख्येवर. 6 सरासरीने फलंदाजी सुरू आहे. 5 चेंडू झालेत, 5 धावा झाल्यात. अजिम आता स्ट्राईक एंडवर येताना 10-12 पावलांचा रनअप घेत पंचांच्या डाव्या बाजूने. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. फुलर लाईन चेंडू होता, चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू खाली. ओ क्या बात है, इट्स अ ब्रिलियंट कॅच. मागच्या साईडला धावत 38 सर्कलला बीट करत खेळाडू गेला आणि नजर जी होती ती चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत होती आणि त्यामुळेच हा विकेट मिळतोय. क्या बात आहे, ही गोलंदाजाची विकेट कमी, क्षेत्ररक्षकाची विकेट जास्त आहे. कारण की क्षेत्ररक्षकाने 100% प्रयत्न केला आणि प्रयत्नांना यश मिळालं. फलंदाज होतोय बाद. पहिला षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आरसीसी राबोडी संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 5 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय बब्बू. गोलंदाजीसाठी डावखुरा गोलंदाज येतोय मनोज. गोलंदाजीसाठी मनोज सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, नॅचरल लेग स्पिनर हा बॉलर. त्याच्या समोर आसिफ, एक मोठं आव्हान. पाहूया कशा पद्धतीने हे आव्हान स्वीकारतोय गोलंदाज मनोज.
असे पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका पाहायला मिळाला चार धावांसाठी. त्यानंतर थोडीशी बॅट शांत आहे, स्ट्राईक पासून थोडेसे दूर राहिले. तर आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेच आहे, दुसरा षटक सुरू आहे. 30 सर्कलच्या बाहेर तीन खेळाडू, शॉर्ट पिच टाकलेला चेंडू होता पण थोडासा खाली राहिला, सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय, आसिफ आणि बब्बूची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वर आसिफ, दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनोसज्ज. हाही चेंडू चांगला होता, आणखीन एक डॉट बॉल येतोय बॅक टू बॅक. हा दुसरा निर्धाव चेंडू, क्या बात आहे. लाईन लेंथ आणि टप्पा अचूक ज्या गोलंदाजाचा असतो त्या गोलंदाजाचं वर्चस्व असतं. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आज आपण पाहिलं तिसरा आजचा फायनल दिवस आणि तिन्ही मॅचमध्ये पहिल्या गोलंदाजांचा बोलबाला होता. इथे मात्र खेळणं काही और चाहते थे, गेंद चली गई गई और, लेकिन नतीजा सही निकला. गे रन मिलेंगे पूरे चार, धावा मिळतात पूर्ण चार, चार धावा मिळतात. चार धावाने धावफलक पुढे सरसावतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते नऊ धावा. तीन चेंडू नऊ धावा. इथे मात्र चांगला चेंडू आहे, आणखीन एक चांगला चेंडू आहे. हा फसवा चेंडू म्हणू शकतो आपण. बोट फिरवली चेंडूवर, प्रॉपर लेग स्पिन झाला, टप्पा पडला, काटा बदलला चेंडूने आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू येतोय. चार चेंडूवर जर आपण पाहिलं, मनोज यांनी फक्त चार धावा खर्च केले आतापर्यंत. पुढील चेंडू बिगिट आहे, चेंडू येतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, चांगला झेल, फलंदाज बाद आणि आसिफ बॅक टू पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानात येत आहेत, मोईन. आसिफ चांगल्या टच मध्ये दिसवता, तो आता पॅव्हिलियन मध्ये परतलाय. आणि नक्कीच पॅव्हिलियन मध्ये परतायचं रिझन हे होतं की या षटकामध्ये जे डॉट बॉल आले ते कुठेतरी प्रेशर बनवलं आसिफवर. मनोज यांनी चांगली गोलंदाजी केली, बांधून ठेवलं, फटका खेळून दिला नाही, एक चौकार आला, तो चौकारी मिसटाईम स्ट्रोक होता. पण इथे मात्र चांगलं कमबॅक करले केलं पुन्हा एकदा गोलंदाजाने. धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या झाली आहे ती म्हणजे नऊ चेंडू झाले त्या षटकातील, पाच शेवटचा चेंडू शिल्लक. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला थर्ड मॅन, जमा डायरेक्ट हिट आहे, पाहूया पंचांचा इशारा काय तो. विकेटचं पतन, थोडेसे लांब राहिले आणि रनआउटच्या रूपात आता पॅव्हिलियन मध्ये परतावं लागेल बॅटरला. षटक झालं समाप्त, दोन षटकाच्या अखेरीस आरसीसी राबोडी संघाची धावसंख्या झाली आहे नऊ धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय रवी, त्याला सामोरं जाईल मोईन. नॉन स्ट्राईक एंड वर आसिफ, धावसंख्या झाली दोन षटकाच्या अखेरीस नऊ धावा. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्क वर. पुढील होणारा सामना सावरकर स्पोर्ट्स विरुद्ध केसीसी, दोन्ही संघाच्या कर्णधारांना पहिला पुकार आहे टॉस साठी.
नवीन गोलंदाज रवी राईट आर्म ओव्हर द विकेट. 10 ते 15 पावलांचा रनअप घेत पंचांपासून पंचांच्या डाव्या बाजूने कॉमेंट्री बॉक्स पासून दूर जाताना पहिला चेंडू. व्हॉट अ बॉल, स्विंग अँड मिस. काय रफ्तार होती या चेंडू मागे. वेग वेग वेग, फक्त वेग पाहायला मिळाला या बॉलवर. सुरेख पहिला चेंडू, डॉट बॉल. पुन्हा एकदा हाही चेंडू चांगला निर्धाव चेंडू आहे. फलंदाजाला काहीच समजत नाहीये. मोईन ऑन स्ट्राईक, स्ट्राईकवर आहे मोईन. बांधून ठेवलंय मोहितला, मोईनला. आणि नक्की जे तिन्ही गोलंदाज होते चांगल्या पट्टीचे गोलंदाज गोलंदाजी करतायत. पहिलं षटक हाताळलं गौरवने, फक्त 5 धावा खर्च केला. दुसरं षटक हाताळलं मनोजने, ज्याने 4 धावा खर्च केल्या. इथे मात्र रवी पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये. विकेट काढण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जाते. 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय, फेकी होईल. आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. आसिफने परतवलं, नकार दिला आसिफने. एकच धाव मिळते या तिसऱ्या धाव चेंडूवर, मात्र एक धाव आली आहे. धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी नंबर मध्ये 10 धावा. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह पाहायला मिळाला, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. फलंदाज आसिफच्या बॅट मधून खातं उघडलं आसिफने. एकेरी धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या 11. 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने, मनोजने, रवीने, माफ करा, रवी गोलंदाज गोलंदाजी करतोय. 2 चेंडू शिल्लक, 5वा चेंडू घेऊन सज्ज होतोय. नक्की विकेट किपर गेले गोलंदाजाकडे, काहीतरी कानमंत्र दिला. ज्या पद्धतीने फुटवर्क आहे फलंदाजाचा, नक्कीच चर्चा झाली असेल गोलंदाजासोबत. पण गोलंदाज आपल्या चांगल्या लयमध्ये गोलंदाजी करतोय. जरी कानमंत्र दिला नसता, संदेश दिला नसता, तरी निश्चितच चांगली गोलंदाजी केली असती या गोलंदाजाने. चांगल्या रिदम मध्ये दिसतोय गोलंदाज. हाय आर्म ऍक्शन, चांगला रनअप. बॉल टॉस करत चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये टाकला चेंडू होता. स्वतःला समर्पित केलं, लोटांगण घातलं. क्या बात है, इथे फक्त एकच धाव घ्यायला भाग पाडलं क्षेत्ररक्षकने. नाव आहे गौरव. चांगला थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गौरव कडून. एकच धाव मिळते. दोन धावा मिळाल्या, माफ करा, 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली आहे 13. ओहो, क्या बॉल है, काय सुरेख चेंडू होता, काय वेग होता. ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात क्रिकेट मध्ये, यॉर्कर लेन चेंडू, तो चेंडू आपल्या पिटाऱ्यामधून काढला या गोलंदाजाने रवीने. आणि षटक संपवलं. 3 षटकांचा खेळ समाप. 3 षटकाच्या अखेरीस आरसीसी राबोडी संघाची धावसंख्या झाली आहे 13. इथे मात्र पाहूया पंचांचा काय इशारा येतोय.
फलंदाज होतोय बाद, इथे पंचांचा इशारा आलाय, विकेटचं पतन झालंय आणि आसिफ याची पारी इथे समाप्त झालीय. नवीन बॅटर मैदानामध्ये उतरतोय विक्रम. चौथं षटक घेऊन येत आहे गोलंदाज मनोज. ऑप्शन बरेच होते इथे कर्णधाराकडे, म्हणजेच किंग्स माळा या संघाकडे. गोलंदाज गोलंदाजीमध्ये तिसरं वैयक्तिक दुसरं षटक कोणाला द्यावं, गौरव सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली, मनोजने सुद्धा चांगली केली, रवीने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, पण इथे मात्र मनोजला पुन्हा एकदा बोलवलंय बॉलिंग मार्कवर. आणि मनोजने आल्या आल्या आपलं चांगलं काम केलं, पहिल्या चेंडूवर गडीबाद केला, आसिफला परतवलं पॅव्हिलियनमध्ये. पुढे चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये, स्लोवर चेंडू होता, या चेंडूवर बोट फिरवली, वेग दिला नाही, अत्यंत चपळाईने हा चेंडू टाकला, डॉट बॉल येतोय. दोन चेंडू, धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 13 या धावसंख्येवर. बिगिट करण्याचा प्रयत्न केला, आणखीन एकदा फसतोय फलंदाज, फलंदाजाला समजत नाहीये, आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये स्ट्रेट टू द बॉलर, फलंदाजाकडे उत्तर नाहीये कोणत्याही चेंडूचं. चार चेंडू झाले त्या षटकातील, चार चेंडू मध्ये फक्तही नाही बोलू शकत, एकही धाव आली नाहीये, धावसंख्या स्थिरावली आहे 13. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, म्हणजे स्वतः गोलंदाज चेंडू खाली येईल, कॉट अँड बोल्ड, विकेटचं पतन, पाचव्या चेंडूवर आणखीन एक विकेट मिळते. या षटकामध्ये तब्बल 2 विकेट आल्या, एकही धाव आली नाहीये, आणि हा चेंडू जर डॉट आला तर नक्की मेडन ओव्हर असेल. सावरकर स्पोर्ट्स आणि केसीसी संघ दोन्ही संघाला हा दुसरा पुकार आहे, कृपया रेडी राहायचंय, इनिंग नंतर टॉस केला जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये उतरत आहेत हुसेन फलंदाजीसाठी मैदानामध्ये. आणि हे मेडन ओव्हर टाळा झाला पाहिजे मित्रांनो गोलंदाजासाठी, विकेट प्लस मेडन, क्या बात आहे, काय सुरे गोलंदाजी केली, एकही धाव खर्च केली नाही गोलंदाजाने. या षटकामध्ये दोन विकेट आले आणि मेडन ओव्हर आलं, आणि हा पहिला गोलंदाज ठरतोय ज्याने विकेट मेडन घेतलीये. आतापर्यंत 3 सामने झाले मित्रांनो, 3 सामन्यामध्ये 3 गोलंदाजांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. हा जर सामना किंग्स माळा संघ जर जिंकला तर निश्चितच नो डाऊट आपल्याला माहिती आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जाईल. आणखीन एका गोलंदाजाने आपली छाप सोडली आहे या स्पर्धेमध्ये, आणि नक्कीच मित्रांनो हीच मजा तुमच्यापर्यंत घेऊन आले ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी वॉर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. आकर्षक चषक आपण पाहू शकता, या ट्रॉफीसाठी, या सन्मानासाठी, या मानासाठी ही स्पर्धा सुरू आहे आणि लढत सुरू आहे, कारण काय, जो जिंकेल तो 2024 पूर्ण ठाणे शहरातील चॅम्पियन्स ठरेल. नवीन गोलंदाज संघाचा शेवटचं अंतिम षटक वैयक्तिक पहिलं घेऊन येतोय गौतम. टॉपिक लागला, चेंडू गेला थर्ड मॅन रिजन मध्ये, क्या बात आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, एकच धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या झाली आहे 14. पुढे चेंडू, इथे मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू होतोय, खेळाडू चेंडू वाढवतील, फेकी करतील, एक धाव पूर्ण,
एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 15 धावा. टॉपेज लागला पुन्हा एकदा. चेंडू इथे मात्र खेळाडूकडून चुकवते, मिसफील्ड. चुकीला माफी नाही, नक्की 4 धावा मिळतील बॅटरला. 4 धावाने धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19. ऑफसाईडला जाऊन चांगला कट, क्या बात आहे. 6 धावांसाठी हा येतोय षटकार मोहिनच्या बॅट मधून. या षटकाराने कुठेतरी मॅच जिवंत ठेवली असं वाटतंय. धावसंख्या कुठेतरी स्कोरबोर्डला लागलीये, धाव फलकावर लागलीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. चेंडू झाले 4, 2 चेंडू शिल्लक आहे. इथे पाहूया काय घडलंय. पंचांचा इशारा येईपर्यंत आपण वेट करू. नक्की पंच वळत आहेत. व्हाईट प्लस 1, 2 अतिरिक्त धावा. या पूर्ण 5 षटकामध्ये हे शेवटचं षटक जर पाहिलं तर ते कुठेतरी जाऊन मार्क षटक ठरत आहे. 4 चेंडू झाले, धावसंख्या झाली आहे 27. फुल टॉस बॉल. ओ सुरेख, सुरेख फटका, क्या बात आहे. या सामन्याचा आतापर्यंतचा हा खराब चेंडू आपण म्हणू शकतो, फुल टॉस चेंडू. येणाऱ्या मागच्या सर्व गोलंदाजांनी चांगला चेंडू हाताळले, पण इथे मात्र थोडासा खराब लाईन लेंथ. फुल टॉस सोडला, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, फुल टॉस गेला आणि या 6 धावा निश्चितच मिळतात. 6 धावेने धावफलकात भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 धावा. 33, एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली 33. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांचा काहीच इशारा नाही. हा डॉट बॉल आहे, षटक संपतंय. 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आरसीसी राबोडी संघाने जोडल्या 33 धावा. जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष ठेवलंय किंग्स माडा संघासमोर. पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे वळूया. केसीसी संघ व्यासपीठावर यायचंय, त्याचबरोबर सावरकर स्पोर्ट्स आणि केसीसी दोन्ही संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यायचंय. माननीय अनिल शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. सावरकर स्पोर्ट्स विरुद्ध के सी सी मागिरी. हेडसीचा कॉल आणि सावरकर स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय के सी सी संघाला फलंदाजीसाठी. आजच्या दिवसातील शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना असं आपण म्हणू शकतो, प्री क्वार्टर फायनलचा सामना. आता तुमच्या समोर सावरकर स्पोर्ट्स अँड दे आर इलेक्टेड टू बोल फर्स्ट. चला चेस कडे वळूया. जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय ते म्हणजे 34 या धावसंख्येचं. मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो माझे साथी कॉमेंटेटर संदीप सर यांना. पुढील आवाज नक्कीच ऐकाल संदीप सर. यस, ओव्हर टू यू सर. बहुत बहुत धन्यवाद प्रशांत जी. तो चुनौती है यहाँ पर चौथी रनों की चुनौती है और चौथी रनों का टारगेट चेस करने के लिए देखना होगा कि कौन सी सलामी की जोड़ी आएगी. देखिए अगर इस मैच का
बारे में, बल्लेबाजी के बारे में बात करेंगे तो आसिफ खान 9 रन बनाए, महेश और अजीम बब्बू 3 खिलाड़ी जो कि लगभग जीरो पर आउट हो चुके, विक्रम भी जीरो पर आउट हो चुके, मोइन ने 14 रन बनाए, अच्छा योगदान रहा, हुसैन केवल 7 रन बनाए। उसके बाद गेंदबाजी के बारे में बात करेंगे तो गौरव ने 2 विकेटें चटकाई, उसके बाद मनोज ने 3 विकेटें चटकाई है। कमाल की गेंदबाजी का प्रदर्शन रहा गौरव और मनोज का, रवि और गौतम इन्होंने भी एक एक ओवर फेंक कर, रवि ने 4 रन खर्च किए, गौतम ने 20 रन खर्च किए, गौरव ने एक ओवर फेंक कर 5 रन खर्च किए, 2 विकेटें चटकाई और मनोज ने 2 ओवर फेंके, माफ कीजिएगा 1 ओवर फेंका, 2 ओवर फेंक कर एक मेडन शामिल रहा उसमें, जो कि इस टूर्नामेंट का प्रतियोगिता का पहला मेडन ओवर। 4 रन देकर 3 विकेटें चटकाई, कमाल का प्रदर्शन रहा मनोज का, 2 ओवर फेंक कर केवल एक ही, माफ कीजिएगा 4 रन दिए, एक मेडन ओवर उनके नाम पर रहा। और फिलहाल स्कोरिंग के लिए आ चुके हैं स्कोरर हमारे प्रणीत, कमाल का हैंडराइटिंग है उनका, जब स्कूल में पढ़ते थे तभी बहुत ही बढ़िया हैंडराइटिंग, और शाबाशी पाई है उन्होंने टीचर से। तो चुनौती का पीछा करते के लिए 34 रनों के पीछा करने के लिए 34 रनों की चुनौती है। गौतम और सतवीर आ चुके हैं अभी इस समय सलामी की जोड़ी मैदान पर, और शुरुआत करेंगे वारिस के साथ। गेंदबाज वारिस आ चुके हैं यहाँ पर गेंदबाजी करेंगे, कमाल का यहाँ पर माहौल, काफ़ी सारे दर्शक कुल्फी खा के इस मैच का मज़ा ले रहे हैं, और कुल्फी वाला भी यहाँ वहाँ जा रहा है। चलिए मैच की शुरुआत करेंगे गेंदबाजी मार्ग पर वारिस। ओवर की पहली गेंद हुक करने का प्रयास, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, छक्के के साथ शुरुआत, क्या बात है, खाना खाने से पहले ही स्वीट डिश आ गई, कमाल का स्ट्रोक, 6 रन, छक्के के साथ खाता खोला अपना और अपनी टीम का भी। चौतीस रनों का पीछा करते वक्त पहली गेंद पर लगभग छक्का लगा दिया है गौतम के बल्ले से, छक्का आया। क्या बात है, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक, 2 गेंद पर 12 रन बनाए इन्होंने, जबरदस्त शुरुआत, ताबड़तोड़ शुरुआत, हवाई यात्रा इस समय करते हुए। गौतम ने 2 छक्के लगाए, स्विच हिट करने का प्रयास, अच्छा थ्रो, रन लेने का कोई मौका नहीं, डॉट बॉल, कमाल के 2 छक्के लगाए, बहुत ही बढ़िया, देखने लायक वो स्ट्रोक्स थे। इससे पहली वाली गेंद टॉट थी, फिर से एक बार गेंदबाज तैयार, हवा में गेंद, शायद शॉट कवर के खिलाड़ी वहां पर थे, कैच लपक लिया और विकेट का पतन, गौतम आउट हो चुके जिन्होंने 2 गेंदों पर 2 छक्के लगाए। नए बल्लेबाज मैदान पर रवि आ चुके हैं, गौतम ने तो अपना काम कर दिया 2 गेंदों पर 2 छक्के लगाकर, 34 रनों की चुनौती है और
एक अच्छी शुरुआत ताबड़तोड़ शुरुआत करके दी है गौतम ने। आक्रामक खिलाड़ी है गौतम, दो गेंदों पर 12 रन बनाए, अपना काम कर दिया उन्होंने। नए बल्लेबाज इस समय रवि आ चुके हैं। वारिस को सफलता मिली है। वारिस गेंदबाजी मार्ग पर तैयार और नए बल्लेबाज अभी अभी आ चुके हैं। रवि स्ट्राइक पर, रवि के लिए लगभग एक खिलाड़ी ऑन साइड पर रखा गया है डीप मिड विकेट पर और डीप एक्स्ट्रा कोर पर। इसी बीच बल्ले पर ठीक तरीके से गेंद आई नहीं है, मिड विकेट से खिलाड़ी जो है गेंद पर झपटे और गेंद को रोकने में कामयाब रहे। केवल एक रन प्राप्त हुआ इस समय, एक एक दो दो रन करके मैच को जीता जा सकता है। चुनौती इतनी बड़ी नहीं है, 34 रनों की चुनौती रखी है राबोड़ी के टीम ने किंग्स माड़ा के सामने। तगड़ा प्रहार, गेंद 6 रनों के लिए, बहुत ही बढ़िया छक्का लगा दिया है और अभी रन हो चुके हैं टोटल 19 रन, 19 रन बन चुके हैं फिलहाल। पहले ओवर की समाप्ति, एक ताबड़तोड़ शुरुआत 19 रन के साथ। यार इसको विकेट मिला लेकिन रन भी मिले हैं टीम को। ये गेंद तेज कर रहा थी लेकिन ये लेग स्टंप से बाहर, वाइड का इशारा अंपायर ने किया है। एक्स्ट्रा के तौर पर रन प्राप्त होता हुआ, इस एक्स्ट्रा के मदद से स्कोर हो चुका है 20, 14 रनों की आवश्यकता जीतने के लिए फिलहाल। बहुत ही बढ़िया, रोकने में नहीं कामयाब रहे और ये चौका, बहुत अच्छा स्ट्रोक। 10 रन चाहिए जीतने के लिए केवल। दूसरा ओवर प्रगति पथ पर ही है। बहुत ही बढ़िया शुरुआत करके दी है, पहली ही ओवर में 2 छक्के आए थे गौरव ने खेले थे। हुक करने का प्रयास और विकेट का पतन, दूसरा विकेट गिरता हुआ। रवि आउट हो चुके हैं। रवि ने कोशिश की थी बड़ा स्ट्रोक खेलने के लिए लेकिन ठीक तरीके से बल्ले पर नहीं ले पाए और आउट। गौरव आ चुके हैं, इससे पहले गौतम आउट हो चुके थे। गौरव मैदान पर आ चुके हैं और केसीसी की टीम भी आ चुकी है। वेलकम दिव्या। आगमन होता हुआ केसीसी की टीम का हार्दिक स्वागत।
इसी बीच ये अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया, कुछ इसी प्रकार से गेंदे फेंकनी होगी, डॉट गेंदे फेंकनी होगी और गुच्छों में विकेट चटकाने होंगे। सीधे बल्ले से केवल दिशा दे दी है, मिड ऑफ पर गेंद गई है, रन लेने का कोई मौका नहीं। पच्चीस रन, नौ रन चाहिए जीतने के लिए। फिलहाल नौ रन चाहिए जीतने के लिए। किंग्स पाड़ा की टीम को चार गेंदे बाकी, दो गेंदे बाकी अभी भी। पहला वाइट गेंद थी, पहली वाइट गेंद थी। लॉकल में गेंद और मिड विकेट के देश क्षेत्र में खेल दिया है, केवल एक ही रन। यहां से किंग्स पाड़ा को जीतने के लिए आठ रनों की आवश्यकता है, आठ रन चाहिए। दूसरा ओवर प्रगति पथ पर है, ये देखिए सीधे कमेंट्री बॉक्स के ऊपर मेन स्टेज पर, बहुत ही बढ़िया छक्का। केवल दो रन चाहिए जीतने के लिए, यहां से दो रनों की आवश्यकता किंग्स पाड़ा को जीतने के लिए इस मुकाबले को। बढ़िया स्ट्रोक इनसाइड आउट, और इसी के साथ किंग्स पाड़ा ने इस मैच को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन।